सॅट न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण ज्यावेळेस एखाद्या महामंडळात, कंपनीत किंवा सरकारी खात्यात कार्यरत असतात, त्यावेळेस आपल्या मनात ग्रॅज्युटी बाबत असंख्य प्रश्न उपस्थित झालेले असतात. त्यामुळे आज मी तुम्हाला ग्रॅज्युटी बाबतची संपूर्ण माहिती देणार आहे. ग्रॅज्युटी हा कर्मचाऱ्याला मिळणारा पूर्वपरिभाषित फायदा आहे. कर्मचाऱ्याने नोकरीच्या काही अटी पूर्ण केल्या तर त्याला विहित सूत्राद्वारे ग्रॅज्युटी दिली जाईल. जर तुम्ही एखाद्या संस्थेत सतत 5 वर्ष काम केले तर तुम्हाला ग्रॅज्युटीचा लाभ मिळेलच. तसेच बहुतांशी वेळी निवृत्तीनंतर त्याची पूर्तता केली जाते, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत ती आधी देखील मिळवली जाते. पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ऍक्ट 1972 नुसार ज्या ठिकाणी 10 पेक्षा अधिक कामगार काम करतात त्या प्रत्येक संस्थेमध्ये हा लाभ मिळवता येतो. जर कर्मचारी नोकरी बदलतो किंवा सोडून देतो किंवा निवृत्त होतो अशा वेळेस त्याने ग्रॅज्युटीचे नियम पूर्ण केले असतील तर त्याला ग्रॅज्युटीचा लाभ मिळतो. कोणत्याही कर्मचाऱ्याच्या प्रत्येक वर्षीच्या कामासाठी संस्था किंवा ते संबंधित जे कोणते डिपार्टमेंट असते ते मागील पगाराच्या दराने वर्षातून 15 दिवसाप्रमाणे येणारी रक्कम ग्रॅज्युटी म्हणून देत असते. वेतन म्हणजे आपले बेसिक व महागाई भत्ता यांची बेरीज, व या बेरजेवर ग्रॅज्युटी काढले जाते. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू 5 वर्षाची सेवा पूर्ण करण्याआधी झाला तर तो या सुविधेसाठी पात्र ठरत नाही. कर्मचाऱ्याच्या नोकरीच्या शेवटच्या 10 दिवसाच्या आत एम्प्लॉयरला ग्रॅज्युटी ही द्यावीच लागते. जर त्याला 30 दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी लागला तर त्यावर व्याज आकारणी सुरू होते. आता आपण एक उदाहरण घेऊ. समजा नारायण राणे हे एखाद्या खात्यात सर्व्हिसला आहेत आणि त्यांनी 30 वर्ष सर्व्हिस पूर्ण केली. त्यावेळेस त्यांचे बेसिक 30,000 रुपये होते व त्यांना 3,000 रुपये महागाई होती. म्हणजे बेसिक आणि महागाई मिळून त्यांना 33,000 रुपये हा त्याचा शेवटचा पगार होता. आता या सूत्रानुसार 33,000 × 30 करायचे, कारण त्यांची सर्व्हिस किती झाली होती? 30 वर्ष. त्यानंतर आलेली रक्कम ही 990,000 रुपये झाली, बरोबर. या रकमेस परत 15 ने गुणायचे, कारण दरवर्षाला 15 दिवसाची ग्रॅज्युटी मिळत असल्याने हा गुणाकार करावा लागतो. आता ही रक्कम किती झाली? जवळपास 1,48,50,000. आता या आलेल्या रकमेला 26 ने भागायचे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की 26 नेच का भागायचे, तर लक्षात घ्या, आपला महिना हा 26 दिवसांचा पकडला जातो, त्यातून 4 ऑफ वगळण्यात येतात, बरोबर. आता आलेली रक्कम किती झाली? 5,71,153 रुपये ही नारायण राणे यांची ग्रॅज्युटी राहील. अशा अगदी सोप्या पद्धतीने ग्रॅज्युटीचे गणित आपल्याला घरच्या घरी देखील करता येते, त्याला कुठे क्लास लावण्याची गरज नाही. अजून एक महत्वाचा विषय म्हणजे जर कर्मचाऱ्याचा ऑन सर्व्हिस मृत्यू झाला तर दिनांक 24/5/2016 पासून अतिरिक्त उपदानाच्या लाभाची मर्यादा 3,65,000 6,15,000 पर्यंत करण्यात आलेली आहे. हे जे पैसे मिळतात ते कर्मचाऱ्याच्या ग्रॅज्युटी व्यतिरिक्त मिळतात. ग्रॅज्युटीची मर्यादा ही आधी 10 लाख रुपये होती, आता मात्र शासनाने अधिकतम मर्यादा ही 20 लाख रुपयांची केलेली आहे. या पुढील व्हिडिओत आपण प्रोव्हिडेंट फंड, रजेचे सर्व प्रकार आणि शिस्त आवेदन कार्यपद्धतीच्या संदर्भात जाणून घेऊ, जेणेकरून आपल्याला समोरच्याशी लढता येईल आणि आपला अधिकार आपल्याला मिळवून घेता येईल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, व्हिडिओला लाईक करणे विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.